सध्या कुठला फोन वापरत आहेस? मी रेडमी नोट सेवन वापरते, पण हा मला माझ्या मित्रांनी, सगळ्या मित्रांनी मिळून गिफ्ट दिला होता. त्याच्यात पण एक सार्कॅझम होतं, कारण मी फोन किती तुटलेला फुटलेला असू दे, मला ते जुना फोन असतं, त्यामुळे मी तोच वापरत राहते. तर तो आधी तर माझा खूप खराब झाला होता फोन, तर त्यांनी मला एक तू नाही घेत ना, मग आम्ही घेऊन देतो असं करून त्यांनी मला हा फोन घेऊन दिला होता. फोनमध्ये किती अलार्म सेट आहेत? बापरे, थांब बघू दे. चार आहेत. एक आहे 7:30, कारण माझा जनरली 8:30 कॉल टाईम असतो, सो अर्ध्या तासात माझं आवरून होतं, तो एक 7:30 आहे. आणि जर मी उठले नाही 7:30 वाजून, तर मी परत 5-5 मिनिटांनंतर जे अलार्म लावून ठेवलेत. आणि एक नॉर्मल जेव्हा कॉल टाईम नसतो तेव्हाचा एक अलार्म आहे 8:30. फोनमध्ये एकूण किती फोटोज आहेत? बापरे, खूप असतील. एकूण ह्याच्यात नाही दिसते. ओके, पण तरी मी तुला सांगू का, सगळे मिळून आरामात 3000 वगैरेच्या वर असते. फोटो एडिट करण्यासाठी कुठलं ॲप वापरतेस? मी नाही करत एडिट फोटो. जर फोटोग्राफरनी काढले असतील फोटो तर मी तोच मला एडिट करून देतो, पण जनरली मी एडिट करून नाही टाकत फोटो. आणि अगदीच वाटलं मला की बाबा ह्याला एडिट करण्याची गरज आहे, तर मग मी इंस्टाग्रामचे जे फिल्टर्स असतात ना तेच वापरते. लास्ट स्क्रीनशॉट कुठला आहे? बघू दे. काय आहे मला काय कळलं. हा, करेक्ट. हे प्लीज, थँक्यू सो मच ह्या क्वेश्चनसाठी. हे इंस्टाग्रामचं तुमचं हे काय म्हणतो आपण त्याला, सेक्युरिटी आहे. जर तुमचं अकाउंट हॅक होणार असेल किंवा काही होत असेल किंवा कोणी दुसरं ॲक्सेस करत असतील, तर ही प्रायव्हसीमध्ये जाऊन तुम्ही हे सेटिंग करू शकता. त्याचाच माझा स्क्रीनशॉट मी काढून ठेवला आहे, पण मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण तिकडे माझे कोड्स आहेत जे मी टाकणार आहे जेव्हा माझं चुकून जर झालं हॅक किंवा कुठून कोणी ओपन केलं तर त्यासाठी ते मला माझे ते कोड्स आहेत. सो ते तुम्ही प्लीज करा. सो त्याचा स्क्रीनशॉट आहे माझा शेवटचा. तुझा एखादा फोटो ज्यामध्ये एक छान मेमरी आहे असा फोटो तुला इथे शेअर करायचा आहे? हां, ओके. हा एक फोटो आहे, मी 10वीत होते. हा फोटो आहे तो, मी 10वीत होते आणि अग्निशामक दल याच्यावर निबंध लिहायचा होता, खूप मोठा, खूप एक 6-7 पानी निबंध लिहायचा होता. सो बेसिकली मला काही माहिती नव्हतं, तर मी असं खूप पुस्तकं वगैरे वाचली आणि मग त्याच्यावर निबंध लिहिला मी. आणि मला एक फोन आला 1.5 महिन्यांनी अग्निशामक दलातनं की तुमचं महाराष्ट्रात फर्स्ट तुम्हाला नंबर मिळाला आहे त्या निबंध स्पर्धेमध्ये. आणि मग भास्करराव जाधवांच्या हस्ते मला इकडेच कुठलं ते ऑगस्ट क्रांती मैदान आहे ना, तिकडे मला तो अवॉर्ड मिळाला होता. सो ते तो फोटो आहे माझा. हाय. फोनमध्ये पहिले 5 कॉल्स कोणाचे आहेत? मी आमच्या स्पॉट दादांचा नंबर घेऊन ठेवला आहे. तर आत्ता आम्ही सगळे चहा प्यायलो, सर म्हणून मी त्यांना फोन केला होता की 3-4 चहा घेऊन या. तर पहिला तर चंदन स्पॉट असा सेव आहे नंबर स्पॉट दादा. दुसरा आहे तो, मी शूज मागवले होते तर त्यांचा त्यांचा फोन आला होता की तुम्ही तुमचं पार्सल आलं आहे, तुम्ही घरी आहात का, तर त्यांचा कॉल आहे. तिसरा माझ्या एका मित्राचा फोन होता, विनायक कदम नाव आहे त्याचं, तो आता हास्यजत्रेला स्किट्स लिहितो. तर आमचं जस्ट बोलणं झालं होतं एका स्किटवरनं वगैरे म्हणून. चौथा फोन आहे दिप्ती लेले, कारण काल परवाच मी तिला भेटले होते आणि काल मी दादरमध्ये होते, सो आम्ही एकत्र भेटणार होतो पण नाही भेटलो. सो तिचा फोन आहे आणि आईचा फोन आहे. सगळ्यात जास्त फोन कॉल कोणाला करतेस? सगळ्यात जास्त फोन कॉल मी माझी एक मैत्रीण आहे आर्द्रा. काही झालं की मी तिला खूप फोन करते आणि आर्द्रा देसाई आहे तिचं नाव आणि आईला ऑब्व्हियसली. फोनमधलं एखादं ॲप जे तुला आत्ता अनइन्स्टॉल करायचं असेल तर ते कुठलं असेल?
यार असं नाही आहे यार. खूप आहेत माझ्याकडे आता. गुगल पे आहे, झोमॅटो आहे, ओला आहे, टिकटॉक आहे. इंस्टाग्राम तर मी नाहीच डिलीट करणार. एक गेम आहे सँडबॉल्स नावाचा, जो मी असाच डाउनलोड केला होता, तर तो मी आता डिलीट करते. गेला. तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली एक व्यक्ती जी तुझा फोन कधीच रिसीव करत नाही पटकन, त्या व्यक्तीला तुला आत्ता इथे कॉल करायचा आहे. काय? येस. दीप्ती लेले. बऱ्याचदा मॅडम फोन नाही उचलत, सो मी आता तिला पर कॉल करायचा आहे. स्पीकरवर ठेवायचं आणि तिला सांगितलं तर चालणार नाही. लेट्स कॉल. ती उचल. काल पण मी 5 फोन केले, तिने नाही उचलले. ती नाही उचलत. ती नाही उचलणार. डिप्स लिहिले असं मी एक गमतीत नाव सेव्ह केलं तिचं. ती नाही उचलत फोन. करू का ते करंडी नाही उचल. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही, कधीच उत्तर देत नाही. व्हॉट्सअप वरचे पहिले 5 चॅट्स कोणाचे आहेत? बरं ठीक आहे. येस येस. 3 ग्रुप आहेत त्यातले, त्यामुळे एक आहे माझा मित्र आहे विनायक कदम, ज्याला मी फोन केला होता त्याचाच आहे मेसेज. दुसरा आहे माझा मित्र आहे संजा नाट्यवलय रुईया, असं त्याचं मी नाव सेव्ह केलं आहे. ही इज बेसिकली रायटर, सो आमचं काही गोष्टींवरनं बोलणं चालू होतं त्याच्यावरनं. आणि 10x10 एक ग्रुप आहे, म्हणजे मी जे नाटक करते आहे त्याच्या तारखा आल्या आहेत नवीन गरम गरम, तर त्याचं नोटिफिकेशन आहे. कट्टा गँग म्हणून माझी एक जी सगळ्यांचीच असते एक जुना कट्टा गँग नावाचा एक ग्रुप असतोच असतो सगळ्यांचा, तर तो आहे एक रत्नागिरीचा ग्रुप त्याचा आहे. आणि संगीत घागरे के बीच नावाची मी एक एकांकिका केली होती रुईयाला असताना, तर त्या ग्रुपवरचं शेवटचं चॅट आहे माझं. सगळ्यात जास्त कुठलं ॲप वापरतेस? इंस्टाग्राम. नो डाऊट इंस्टाग्राम. म्हणजे मी व्हॉट्सॲपही एवढं वापरत नाही, पण इंस्टाग्रामवर खूप टाईमपास होतो यार. इंस्टाग्राम कोमन. होमपेज वॉलपेपर कुठला आहे? नॉर्मलच आहे. व्हॉट्सअपवर कोणाला रिप्लाय करत नाहीस? जे खूप त्रास देतात त्यांना. असं काही कोणी पर्टिक्युलर नाही आहे खरं तर, पण मी जे खूप त्रास देतात म्हणजे जे सतत मेसेजेस करतात, उगाच मेसेजेस करतात काम नसताना पण, किंवा कधी कधी बोललेलं ठीक आहे पण रोज मेसेज असतो, किंवा जे सतत गुड मॉर्निंग आणि गुड नाईट पाठवतात त्यांना मी नाही रिप्लाय करत, कारण मला कंटाळा येतो खरं सांगायचं तर. आणि माझ्या आईला पण नाही कधी कधी रिप्लाय करत, कारण माझी आई उगाच काही पाठवत असते, आज उपवास आहे, आज उपवास कर, आज मंगळवार चिकन खाऊ नको वगैरे, तर मी नाही रिप्लाय करत. इंस्टाग्रामवर किती जणांना ब्लॉक केलं आहेस? बघायला नाही, खूप जण आहेत खूप, म्हणजे असे जे त्रास देतात किंवा ट्रोलिंगच्या धमक्या किंवा असं जे असं काय फालतू काय जे काय असतं त्यांना मी ब्लॉक करून टाकते. एक तर रशियन मुलगा होता त्याला पण मी ब्लॉक करून थांबा हे मी ते येत मला माहिती नाही कुठून जायचं. थांब. सेक्युरिटी नाही प्रायव्हसी. ब्लॉक्स ब्लॉक अकाउंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 लोकांना मी ब्लॉक केले आहे. तुझा आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या चॅटमधला शेवटचा मेसेज कुठला आहे? ऐका ना. बेस्ट फ्रेंड सोबत आपण कसे बोलतोय तुम्हाला माहिती आहे. आर्द्रा सपोज. येस नशीब. फोटोज पाठवलेत आम्ही एकमेकींना. फोनमध्ये एकूण किती कॉन्टॅक्ट्स आहेत? कॉन्टॅक्ट्स 872. फोनमध्ये कुठला नंबर विचित्र नावाने सेव्ह केला आहे? दीप्तीचाच. डिप्स लिहिले असं मी तिथे दीप्ती लिहिलेचं नाव मी डिप्स लिहिले असं सेव्ह केलेलं आहे. आणि एक माझा मित्र आहे अमेय नारकर, तर त्याचं नाव आहे सेव्ह माझ्या बेकार त्रास.
अनरीड मेल्स किती आहेत? खूप. थांब, ते पण दाखवायचं आहे ना. थांब एक मिनिट, कुठून कळतं अनरीड किती आहेत? हां, इकडे कळतं. सोशल ना, 99+ न्यू असं आलं आहे तिकडे, त्यामुळे खूप आहे, खूप आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच.